अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जामनेरपुरा भागातील पुरातन असे शिव मंदिराच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून या मंदिराची विहीर अत्यंत दूषित पाण्याचा स्रोत बनली आहे। या भागातील गटारीचा उतार या विहिरीकडे असल्यामुळे या विहिरीत गटारीचे पाणी देखील जमा होत असते। त्यासाठी विहिरीची साफसफाई करून मिळावी, तसेच या परिसराची साफसफाईसाठी नगर परिषदेने कर्मचारी पाठवावे अशी मागणी या भागातील रहिवासी करत आहेत। भोलेनाथ मंदिरा पराशी भोलेनाथ मंदिराच्या जागेमध्ये विहिरीचं मैदान आहे। मैदानामध्ये ते विहिरीची घाण पाण्यामध्ये लोक ते देवाकरता पाणी वापरलं जातं, त्या पाण्याचं पूजन करणं ते पाणी घाण गटरीचं पाणी ते विहिरीत जातं। आम्ही नगरपालिकेला बरेचदार रिक्वेस्ट केली, तुम्ही कर्मचारी झाडा, कोणीही कर्मचारी झाडले नाही। राहिला दुसरा विषय तो स्वच्छालयाचा विषय, स्वच्छ गड्डा खाण्याचा, ते गड्ड्या करता मी सगळ्या पोरांनी 100-200 जमा करून ते 10 फुटाचं गड्डा खणण्या आलं। आणि गटरीचा विषय अशी, गटरी बी स्वच्छता होत नाही, गटरी पुन्हा लॉक झालेलं आहे। आणि विहिरीचा विषय, विहिरी तर एकदमच गंदगी झालेली आहे। आम्ही 6 महिन्यापासून त्याला सांगितलं आहे, हे स्वच्छता करा, हे स्वच्छता करा, ते म्हणतात आज येईन काल देईन। आणि बऱ्याच दिवसापुढे आमचे उपनगराध्यक्ष नानाभाऊ माळी यांना सांगितलं होतं आम्ही जामनेरचा विकास केला, त्यांना सांगतो मी जामनेरचा विकास कुठे केला, त्यांना दाखवा जामनेरचा विकास कुठे फसला आहे। पूरा जामनेरपुरा भागातील पूरा गटरी लॉक झालेला आहे। माझ्या मंदिराचा विषय अशी, माझ्या मंदिरात एक स्वच्छता करायला कोणी येत नाही, साफसफाई करायला कोणी येत नाही, स्वतः पुजारी स्वतः साफसफाई करता, ते पुजारी कोणी कामावर नाही। सोनबळणीचा विषय अशी, तरी 50-100 पुरं कामाला आहे। माझ्या मंदिरात एक पुजारी स्वतः स्वतःच्या पैशाने करतो, त्यांनी 1 आणि 6 हजार महिन्याचा माणूस ठेवा मंदिरामध्ये। मंदिराची विहीर स्वच्छ करून द्यावी आणि हप्त्यातून 2 वेळा तरी साफसफाईला बाया पाठवायच्या आहे आणि मंदिराच्या विहिरीचा साफसफाई करण्यात यावी। आपला इजिता मुद्दा आहे, 6 महिन्यापासून आपण त्यांना तक्रार दिली होती की हे साफसफाई करा, ते म्हणा आम्ही 2-4 दिवसात माणसं झाडू, पण त्यांनी साफसफाई करली नाही। त्या हिरीमध्ये पाण्यामध्ये पुण्या पडेले, ते पाणी महादेव मंदिरात जातं, ते पाणी महादेवाला चढवलं जातं, आमचा याच मुद्दा आहे। आपल्या माझ्या मंदिरामागे एक पूल बांधलेला आहे, तो पूल आतापासून हालायला लागला, तिथे 2-3 बरेच थोडे 2-3 जण पडले, मग तिथे आपण पुलाची थोडीशी करावी। गावातले लोक येतात, पुरातन मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, तिकडे स्वच्छता पाहिजे, याला तुम्ही काहीतरी पर्याय करा। इथे पहा बरं, ते घाण आहे, इकडे हे घाणीचं साम्राज्य मिळवून टाका। आता तुम्ही घाण पाडले, तिथे इकडची घाण दाखवा त्यांना, इकडची दाखवा। बाया बापडा येतात, इकडे पोरं येतात, लहान पोरं येतात, मोठे पोरं येतात। गावातले पुरातन मंदिर आहे, त्यांचे ढोर ढार आहे, इकडे येतात मेंढ्या बकऱ्या, इकडे सगळे इकडे इकडे कोणी पाहत नाही। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।